आज आम्ही आहे केम्ब्रिज मध्ये आणि बघू शकता ही व्हेज थाली ऑर्डर केलेली आहे आम्ही. पनीरची भाजी आहे, वास तर खूप छान येत आहे. आम्ही एक्स्ट्रा इंडियन हॉट स्पायसी बनवायला सांगितलेलं आहे. दिस इज रायता. हे भाजी कसली आहे, मुगाची भाजी आहे, पापड, राईस आणि चपाती. वाव, छान आहे. चिकन बिर्याणी आहे, एकदम सुपर, म्हणजे इंडियासाठी अगदी डिक्टो तशीच झालं. जेवण खूप भारी आहे आणि हे सगळं केम्ब्रिजचं वातावरण आहे. दिवस आज खूप चांगला जाणार आहे. हॅलो एव्हरीवन, वीबिटमध्ये सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच खूप खूप स्वागत आहे. तर कॅन यू बिलीव इट, आपण आज कुठे आहे तर आयझॅक न्यूटनचं जे विद्यापीठ आहे, जगातलं तिसरं सगळ्यात जुनी जी युनिव्हर्सिटी आहे केम्ब्रिज, आपण आत्ता तिथंच आहोत आणि बघत आहोत हे सगळं. इट्स लाईक अ ड्रीम्स कम ट्रू. वाव. आणि आल्या आल्याच इथं डार्विनचा पोस्टर लावलेला आहे, डार्विनचा जो सिद्धांत आहे ते वाले आपले डार्विन. आता इथं वेगवेगळ्या सायंटिस्टच्या नावाखाली वेगवेगळे कॉलेजेस आहेत, तर दिस इज डार्विन्स कॉलेज ऑफ केम्ब्रिज असं म्हणतात. तर आपल्याला अजून न्यूटनचं बघायचं आहे आणि न्यूटनची जी ॲपल ट्री आहे त्यांनी तिथं त्यांच्या स्मरणार्थ एक लावलेली आहे, ती आय एम सुपर डुपर एक्सायटेड. तर हे तर डार्विनचं आहे सगळं, डार्विननी जो सिद्धांत मांडलेला त्यांचं नाव देऊन हे कॉलेजचं नेम आहे. सो या, फील द वाईब्स. मस्त शांत. पण आता पुढे आलेलो आहे चालत चालत. खूप मोठा परिसर आहे गाईस, वन सरप्राईज फॉर यू. तर हा जो पुतळा आहे हा आपल्या जगदीशचंद्र बोस, म्हणजे भारतातील सर्वोच्च वैज्ञानिकांपैकी एक ज्यांना मानलं जातं, त्यांचासुद्धा इथं पुतळा आहे. आणि वनस्पतींच्या खालीच का, कारण तुम्हाला माहितीच असेल की ह्यांच्यामुळंच आपल्याला कळालं की वनस्पतींमध्ये सुद्धा जीव असतो आणि वनस्पतींना, झाडांना आपण खूप चांगल्या प्रकारे ओळखतो ते ह्यांच्यामुळंच. वनस्पतींमध्ये सुद्धा जीव असतो हे त्यांनी सिद्ध केलं आणि अजूनही सायंटिस्टच्या वैज्ञानिकांच्या लिस्टमध्ये ते अजरामर आहेत. त्या काळी लावलेले हे सगळे शोध आहेत, पण अजूनही जग त्याच्यावरती चालतं आहे. म्हणजे काय ते टॅलेंट, काय ते नॉलेज. हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ, नो वर्ड्स. आता आपण त्या वनस्पती, त्या झाडांच्या गार्डनमधून बाहेर पडलेलो आहे आणि मेन जे कॉलेज आहे तिथं आलेलो आहोत. आपण डार्विन्सचं कॉलेज बघितलं, परत आपल्या जगदीशचंद्र बोसचं लाईक गार्डन बघितलं. आता हे मेन केम्ब्रिजचं कॉलेज आहे, तिथं आपण आलेलो आहोत. तर गाईज, वन नोट फॉर यू, इथं ज्यांचे डिग्रीज कम्प्लीट झाले त्यांनाच फक्त अलाव आहे ग्रासवरनं चालायची. अदरवाईज
हे जे फुटपाथ आहे तिथूनच चालायचे आणि जे ओल्ड सीनियर मेंबर्स आहेत ती लोकच फक्त ह्या ग्रासवरून चालू शकतात. आता द मॅन हू न्यू द इन्फिनिटी हा जर मूवी तुम्ही बघितला असेल, आपले रामानुजन ज्यांनी अप्लाइड मॅथमॅटिक्स आणलं आणि त्यांचे मॅथमॅटिक्स त्यांनी जे आधी मांडलेल्या थेरीज होत्या त्या आत्ता बिग बँग थेरीसाठी उपयोगी पडत आहेत, आत्ता त्या यूजमध्ये येत आहेत. तर त्यांचंही हे कॉलेज आहे, ते पण इथंच होते, कॅम्ब्रिजमध्येच शिकले. इन्फिनिटीची व्हॅल्यू डिफाईन करणारे पहिले शास्त्रज्ञ आपले रामानुजन, त्यांचं हे कॉलेज आणि आपण तिथं आहोत. स्ट्रक्चर बघा, हे चर्च आहे, एक नंबर आर्किटेक्चर, नो वर्ड्स. हे किंग्स कॉलेजचं चर्च आहे. जे ट्रिनिटी कॉलेज आहे ते अजून आम्हाला मिळालेलं नाही आहे. खूप मोठा एरिया आहे जिथं न्यूटन्स शिकले ते वालं. सो वी आर फाइंडिंग. केम्ब्रिज कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आजपर्यंतच्या 89 स्टुडंट्सना, म्हणजे 89 आपल्या सर्वोच्च वैज्ञानिकांना नोबल पारितोषिकं मिळाली आणि त्यांच्या स्मरणार्थ हे असे आज तागायत त्यांची आठवण म्हणून हे असे लावलेले स्टॅच्यूज इथं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. वी आर हियर आणि तुम्ही समोरचं ॲपल ट्री बघू शकता. हे त्यांनी न्यूटनच्या स्मरणार्थ लावलेलं आहे, म्हणजे ह्याच कुठल्या तरी एरियामध्ये ते घडलेलं, जी आपली स्टोरी आहे की ॲपल पडतं आहे आणि मग त्यांना आयडिया येते की ग्रॅव्हिटीचा शोध लागतो. तर दिस इज द मुवमेंट, माय गॉड. ह्या सगळ्या व्हिलेजमध्ये फक्त आणि फक्त रिसर्चच्या वाईब्स आहेत, एक नंबर. खूप भारी वाटलं इथे येऊन. ही कॅम नदी आहे आणि त्याच्यावरती खूप सारे ब्रिज आहेत म्हणून त्याला कॅम्ब्रिज असं नाव पडलं, कॅम्ब्रिज. सो दिस इज इट. आणि तुम्ही बघू शकता हे पंटिंग चालू आहे, ह्याला पंटिंग म्हणतात, जी ती रिव्हर आहे, कॅम रिव्हर, त्याच्यामधून हे सगळं चालू आहे. लोक फील घेत आहेत मस्त. तर आज आपले जगातील तिसरे सर्वात जुने विद्यापीठ युनिव्हर्सिटी, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी बघून झालेली आहे आणि अजून खूप बघायचं आणि एक्सप्लोअर करायचं आहे. सो स्टे ट्यून विथ अस. बाय बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.